न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स सादर करीत आहेत एमपीसी न्यूज पॉडकास्ट. सह प्रायोजक एसजेपीएल सोनीग्रज ज्वेलर्स आणि भोसले प्राईड. न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स, विश्वास हीच परंपरा. जनाई हाईट शेजारी पीएमटी चौक भोसरी. नमस्कार, एमपीसी न्यूज पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत. आज शनिवार दिनांक 10 सप्टेंबर 2022. मी अमित यादव. पुणे व पिंपरी चिंचवड परिसरासह देशातील ठळक घडामोडींचा घेऊयात थोडक्यात आढावा. सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पांना काल अनंत चतुर्दशीला भावपूर्ण निरोप देण्यात आला. बातमीपत्राच्या सुरुवातीला पुण्यातील गणपती विसर्जनासंबंधी बातमी. पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचं परंपरेनुसार विसर्जन झालं. डेक्कन येथील महापालिकेच्या हौदामध्ये या पाचही गणपतींचं विसर्जन करण्यात आलं असून यावेळी नागरिकांची मोठी गर्दी झाल्याचं दिसून आलं. पुण्यातील पाचही गणपतींचं विसर्जन मोठ्या भक्तिमय वातावरणात करण्यात आलं. यावेळी लेझिमन ढोल ताशाच्या गजरात अवघं पुणे दुमदुमल्याचं दिसून आलं. पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये रात्री उशिरापर्यंत विसर्जन मिरवणुका सुरू होत्या. जनावरांमधील लंपी चर्मरोगाचा वाढता प्रादुर्भाव पाहता त्याचं नियंत्रण करण्यासाठी अधिक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं राज्य शासनानं या रोगाबाबतीत संपूर्ण राज्य नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केलं आहे. लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळं महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यांमध्ये 8 सप्टेंबरपर्यंत प्राण्यांच्या गोवर्गीय प्रजातींमधील 29 बाधित पशुधनाचा मृत्यू झाला आहे. पुढची बातमी. मुंबईतील 1993 बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमन याच्या कबरीच्या सुशोभीकरणावरून राज्यात वाद निर्माण झाला आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. तसेच जबाबदारांवर कठोर कारवाई केली जाईल असा दम देखील त्यांनी भरला आहे. 72 वर्षांची प्रदीर्घ परंपरा असणारी विश्वासार्ह सुवर्ण पेढी एसजेपीएल सोनीग्रज ज्वेलर्स, पुणे मुंबई हायवे जयश्री टॉकीज समोर चिंचवड स्टेशन. पुण्यातील गणपती विसर्जनाला मोठ्या नेत्यांसह अभिनेत्यांनीही हजेरी लावली. विशेष म्हणजे चंद्रकांत पाटील आणि आदित्य ठाकरे दोघेही एकत्रित कसबा पेठेतल्या गणपतीच्या पालखीचे भोई झालेले पाहायला मिळाले. तर यावेळी सोबत खासदार गिरीश बापट तसेच बापूसाहेब पठारे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही हजेरी लावली. कोरोना महामारीनंतर 2 वर्षांनी पहिल्यांदाच गणेशोत्सव हा निर्बंधमुक्त साजरा झाला. त्यामुळे गणपतीच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत पुण्यात भाविकांची एकच गर्दी झालेली पाहायला मिळाली. याच गर्दीच्या काळात पीएमपीएलनं 3 ते 7 सप्टेंबर या 5 दिवसांच्या कालावधीत तब्बल 8,27,45,745,732 रुपये कमावले आहेत. बातमी पिंपरी चिंचवडमधून. पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी पवना नदीवरील चिंचवड येथील घाटाची पाहणी केली. तसेच मूर्तीदान उपक्रमाला भेट दिली व उपक्रमाची संपूर्ण माहिती घेतली. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागामार्फत पुणे महानगरपालिका व पीएमपीएलच्या सहकार्यानं गेल्या आठवड्यापासून ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रथमच गणपती दर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच सहलीचा 1,000 पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतला आहे. या सहलीचा समारोप शनिवारवाडा येथे करण्यात आला. भोसले प्राईड, इथं मिळेल तुमच्या स्वप्नातलं घर. भोसले प्राईडमध्ये घर बुक करून साकार करा घराचं स्वप्न. बोराटे वस्ती, पुणे नाशिक हायवे, गणपती मंदिराशेजारी मोशी. शुक्रवारी पुण्यात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रत्युत्तर दिलं. तसंच 2019ची एक आठवण करून देत खोचक टोला देखील लगावला. 55 वर्षात असे कितीतरी जण आले आणि कितीतरी जण गेले. खूप लाटा आलेल्या आणि गेलेल्या बारामतीकरांनी पाहिल्या आहेत. बारामतीकरांना कुणाचं बटन दाबायचं हे चांगलं माहितीये अशी उपहासात्मक टिप्पणी त्यांनी यावेळी केली. पुणे परिसरात 1 नाही 2 नाही तर तब्बल 14 घरफोड्या करणारा पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात 100 चबर गुन्ह्यांची नोंद असलेल्या चोर राजाला पुणे पोलिसांनी पिस्तल, जिवंत काढतूस व 42 तोळे सोन्यासह कात्रज येथून अटक केली आहे. ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांचं गुरुवारी रात्री निधन झालं. त्या 96 वर्षांच्या होत्या. क्वीन एलिझाबेथ यांच्या निधनानंतर
भारत सरकारनं 11 सप्टेंबर रोजी एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. या दिवशी सरकारी आणि राष्ट्रीय इमारतींवर राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर ठेवण्यात येणार आहेत. तसंच या दिवशी मनोरंजनाच्या कोणत्याही कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार नाही. न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स, विश्वास हीच परंपरा. जनाई हाईट शेजारी, पीएमटी चौक, भोसरी. याबरोबरच या वार्तापत्रात वेळ झाली इथंच थांबण्याची. पुणे, पिंपरी चिंचवड, मावळ आणि देशातील ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा mpcnews.in. विविध अपडेट जाणून घेण्यासाठी MPC यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. 72 वर्षांची प्रदीर्घ परंपरा असणारी विश्वासार्ह सुवर्ण पेढी SJPL सोनीग्रा ज्वेलर्स, पुणे मुंबई हायवे, जयश्री टॉकीज समोर, चिंचवड स्टेशन, भोसले प्राईड. इथं मिळेल तुमच्या स्वप्नातलं घर. भोसले प्राईडमध्ये घर बुक करून साकार करा घराचं स्वप्न. बोराटे वस्ती, पुणे नाशिक हायवे, गणपती मंदिराशेजारी, मोशी.